आज नव ऑगस्ट आहे आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचं पूजन होत आहे. सुमंगल शरमने भवासुमात्माकाची लभेमाविश्व्या विरतान वीरो अस्ता पित्र्या मनोप्रदेशंगने कृत मानस्ते नई शतमाकशमसो बृहद्वदेव विदथे. आणि या संतानाच्या पावत्र आणि पावन भूमीमध्ये ऑगस्ट महिन्याची 9 तारीख क्रांतीचा इतिहास घडला या देशामध्ये. आणि आज आपण विकासरत्न स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करताय. आणि समोर प्लीज साहेब, समोर महाराज साहेब, समोर प्लीज. और आम्ही समोर पापा तिकडं पण यायचंय. तिथं उत्पन्न बाजार समिती सातारा याचा अनेक वर्षाचा कैलासवासी भाऊसाहेब महाराजांचं जे स्वप्न होत ते आज स्वप्नपूर्ती. देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, आम्ही आज जो उपबाजार अभयसिंह महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय, मी थोडक्यात करतो सर, वेळ घेणार नाही आपल्याला, पुढचे कार्यक्रम आहेत मला कल्पना आहे. पण सर, हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललेलो नाही तर 5-स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर, त्याचबरोबर गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला 15 एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीच्या आहे. याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत, थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली, गडबडीत होतोय सर. अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादानं, आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्यात. आमचं एन ए झालेलं आहे, आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूनं कायदेशीररित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्ते भूमिपूजन झालंय. आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय. लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहेत ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे. आज एस पी साहेब इथं आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे हे या सर्वांना, प्रशासनामधल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्या मिटल आणि दुसरं म्हणजे हायवेला असल्यामुळं साहेब आम्हाला हायवेचं जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता 16-चाकी 18-चाकी वगैरे जे आता यायला लागले हे ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही. त्यामुळं आमची मार्केट कमिटी, आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल, आपोआप आमचं शहर मोठं होईल. कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे, आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय.
आपलं याला पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावेत. निवडणुका जवळ आहेत, निवडणुकांनंतर मी इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण द्याल ते उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम इथं उपस्थित असणारा सातारा कोरेगाव कराड या तिन्ही तालुक्यातले लोक इथे आहेत. साहेब ही बाजार समिती नुसती सातारची नाहीये. साहेब या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे या कराड उत्तर या कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेलाय या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद सरपंच हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत. त्यामुळं नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही सातारकरांनी तो खरा करून दाखवला आपण दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण द्याल ती आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं साहेब मी आपल्याला देऊ इच्छितो. साहेब आम्ही सगळेजण माझ्या सगळ्यात समोर बसलेले कैलासवासी अभयसिंह राजे भोसले यांच्या तालमीतनं म्हणा किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारानं निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत आणि त्यांना माहीत आहे की भाऊसाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला की शब्दापासून ते कधी फिरत नव्हते. साहेब माझे मामा आपल्याला माहीत असेल दादाराजी खर्डेकर हे दोनदा पवार साहेबांच्या एस काँग्रेस मधनं उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं 30-30, 40-40 मताधिक्य हे माझे सख्खे मामा असताना सुद्धा महाराजांनी त्यावेळेला मिळवून दिलं होतं. त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्षनिष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण द्याल ती जबाबदारी आम्ही पार पाडू. मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादानं नक्कीच आम्ही सक्षम आहे. आपण तेवढं आम्हाला सक्षम केलंय त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय. कारण कर्ज म्हणलं की हप्ते व्याज या गोष्टी वाढत जातात त्यामुळे कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन की मार्केट कमिटी कशी होईल हा प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यातनं थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण तेवढा हातभार जो आहे तो त्यावेळेला जर लागला आपला म्हणजे आशीर्वाद तर आपला पाहिजेच पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ. आपण तो आम्हाला त्यावेळेला सहकार्य करावं एवढी विनंती करतो. दुसरी एकच विनंती आहे साहेब की आमचे माजी 2-3 म्हणजे चेअरमन जे आहेत ते त्यांचा एक सत्कार आपल्या माध्यमातून व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोर्ट कचेरी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी विनंती करतो ऍडव्होकेट लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा त्याचबरोबर आपले दुसरे चेअरमन राजू भैया भोसले आणि आपले तिसरे चेअरमन किरण साबळे पाटील या तिघांचाही सत्कार माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा एवढी विनंती करतो. परत एकदा साहेब आपण आला आपलं मनापासून सातारा उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो. इथं आलेल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी त्याचप्रमाणे सीओ यासनी आपले या बाजार समितीचे सभापती विक्रम पवारजी मधुकर पवारजी अहमद मोरेजी माजी सभापती आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शेतकरी व्यापारी भगिनी आणि बंधूंनो आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती
त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे. मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला. आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे. शेतकरी असेल, रणतीय असेल, व्यापारी असेल, हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो. आज आपण पाहू शकतोय की जवळपास 15-15.5 एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होते आहे. 130 कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणे की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल. सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतोय, व्यापाऱ्यांकरता तयार करतोय. फ्रूट मार्केट आहे, भाजीपाला मार्केट आहे, व्यापारी गाळे आहेत, कांदा बटाटा मार्केट आहे, भुसार मार्केट आहे, कोल्ड स्टोरेज आहे, सेल हॉल आहे, गोदाम आहे, कोल्ड स्टोरेज, सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे, व्यापारी भवनाची इमारत आहे, हमाल भवनाची इमारत आहे, रेबरीज आहे, STP आहे, ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारतीत असू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या. आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे. इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे. आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतःपुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. फळांचं एक खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतात, त्याला चांगली सोय मिळते, त्याला हक्काची सोय मिळते. मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे हे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो. खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्ववान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलंही कर्ज न घेता ही पूर्ण करायची ती तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला यदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि आपला पुढचा कार्यक्रम आहे, तिथे भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.